त्या जिल्ह्यातल्या कुस्तीगिराने जिल्ह्याचं नाव राज्यभर केलं. पण एक काळ प्रतापराव असा होता, कित्येक वर्ष सांगली जिल्हा तालीम संघ महाराष्ट्रामध्ये जनरल चॅम्पियनशिप बनवत होते. त्यावेळेला शरण शिंदे बेनापूर सतत चार आठ वेळेला महाराष्ट्र चॅम्पियन, ऑल इंडियाला तीन चार वेळेला चॅम्पियन त्यांच्या गटामध्ये असायचे. असे खेळाडू त्यावेळेला पहिलवान त्या जिल्ह्यातनं निर्माण झालेले होते. त्या मानानं आज मध्यंतरी थोडासा जिल्हा आपला मागे पडत चालला होता, पण थोडं खेळाडूंना यांना प्रोत्साहन देऊन देऊन कुठंतरी आणखी जिल्हा आपला प्रगतीपथावर घ्यावा लागला. तेव्हा आणि थोडंसं आपण सगळ्यांनी मिळून ह्या नवीन खेळाडूंना प्रोत्साहन देऊन या जिल्ह्याला राज्यामध्ये जनरल चॅम्पियनशिप कशी मिळेल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करू. विनोद गोऱ्यासारखे तज्ञ माणसं या ठिकाणी आल्यात, आर्थिक पाठबळ असणारे आमचे पुजारी साहेब या आल्यात. पुजारी साहेबांना मी सांगेन की आपण देवाला प्रार्थना करा तिथं की आपल्या जिल्ह्यातलं पहिलवानचं नाव राज्य देशापर्यंत जाऊ दे. असे आपण मंडळी यामध्ये आल्यामुळं मलाही थोडासा आधार मिळाला. कारण गेले कित्येक वर्ष आम्ही प्रतापराव या दोघांनी काय असं ते दोघांनी तर भरून घेतले नसतो. त्यामध्ये संपत्र असतील, विलासराव असतील, हनुमानानंतर निर्माण झाला. थोडे थोडेसे वेगवेगळे जबाबदाऱ्या वाटून गेल्या, त्यामुळं आज जिल्हा बऱ्यापैकी या राज्यामध्ये काम करतो. आज पहिलवान तयार होण्यासाठी काही सेंटर निर्माण झाली, त्यामध्ये राजू शिंदेने बेनापूरला चांगलं सेंटर उभा केलेलं आहे. कुंडलला आमच्या सुनीलच्या ह्याच्या देखरेखीखाली तिथे चांगलं सेंटर उभा राहते. असे निरनिराळ्या ठिकाणी हे सेंटर उभा राहिली पाहिजेत. त्या सेंटरमधून चांगलं पहिलवान निर्माण होण्यासाठी चांगल्या पदची गरज असते. तर त्या सर्व जबाबदारी कोच निर्माण करण्याची आज नवीनच विनोद गोरे आले. विनोद पुढं सत्र जर लक्ष यात घातलास तर निश्चितपणानं त्याचा फायदा या जिल्ह्याला होईल. वेळ देऊन झोकून देऊन काम करणारी काही थोडीच माणसं असतात प्रत्येक, नाहीतर काय नुसती नावालाच असतात. तर या कुठल्याही क्षेत्रात काम करत असताना झोकून देऊन काम केलं पाहिजे, तर त्या कामाचं चीज होत असते. मला या ठिकाणी खास करून ज्या मुलीने नाव आपल्या जिल्ह्याचं राज्याचं नाव केलं त्या मुलींचं मी खास करून कौतुक करतो.